आणि आपण बघतोय आजच्याही दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी आता अधिवेशनाची पुन्हा एकदा सुरुवात आणि आजचा हा पहिला दिवस आपण बघतोय म्हणजे अधिवेशनाचा नाही म्हणता येणार पण आठवड्याचा कामकाजाचा पहिला दिवस. तर त्या अनुषंगाने परत एकदा विरोधक जे आहे पेपर फुटीच्या प्रकरणाला घेऊन पेपर फुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे ही घोषणाबाजी करत विधान भवनांच्या पायऱ्यांवरती जमल्याचं आपण पाहतोय. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. उदय, एकूणच पेपर फुटीच्या मुद्द्याला घेऊन म्हणजे त्याच्या विरोधात कठोर कायदा व्हावा म्हणून ही घोषणाबाजी केली जाते, म्हणजेच आजचा दिवस ही वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन वादळी राहणार असं म्हणायचं का? आता विरोधक आणि सत्ताधारी एक प्रकारे समोरासमोर आलेले आहेत, म्हणजे कोण आधी पुढे जाऊन बसतंय कोण पाठीमागे राहतंय अशा पद्धतीने आता ही स्पर्धा सुरू झालेली. आधी विरोधक जे होते ते विधानभवनाच्या पायऱ्यांवरती उभे होते, आता त्यांनी जेव्हा सत्ताधारी त्यांच्या मागण्यांना घेऊन किंवा त्यांच्या मुद्द्यांना घेऊन घोषणाबाजी करत ते पुढे आले त्यावेळेस विरोधकांनी पुढे येऊन बसणं पसंत केलेलं आहे, ते पुढे येऊन बसलेले आहेत. त्याच्यामुळे आता सतेज पाटील असतील, अंबादास दानवे असतील आणि इतर आमदार जे आहेत उबाटा गटाचे ते देखील जोरदार इथे घोषणाबाजी करताना दिसत आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. उदय, विरोधक आणि सत्ताधारी म्हणजे पुढे मागे भलेही असले तरी दोघंही आता घोषणाबाजी करतात, कोणाच्या घोषणा कोणाला ऐकू येतात हे माहीत नाही, पण आजचाही दिवस वादळी ठरणार असं म्हणायचं का? तर सत्ताधारी आणि विरोधक दोघंही आता पुढे मागे बसलेले आहेत. विरोधक जे आहेत त्यांनी पुढे येऊन पेपर फुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे याबद्दलची मागणी केलेली आहे. घोषणाबाजी त्यांनी करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा आजच्या कामकाजाचा हा आजचा दिवस आहे, आठवड्याचा पहिला दिवस, दोन दिवसाच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होते, त्यामुळे आजचे मुद्दे काय असू शकतात हे बघणं देखील फार महत्त्वाचं ठरेल. गेल्या शुक्रवारी जर आपण पाहिलं तर अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केलेला आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या विषयाला घेऊन विरोधकांनी जोरदार टीका केली आणि त्यानंतर आपण बघतोय की आता पेपर फुटी विरोधात कायदा झाला पाहिजे या मुद्द्याला घेऊन विरोधक या ठिकाणी घोषणा